बिर्ला म्हणजे आधार कार्ड सर्वरचं, आम्ही ते ऑनलाईन करतो. ऑनलाईन केल्यानंतर त्याचं कुठं चोरी गेलं, तुमचं काही झालं, नैसर्गिक आपत्ती झाली, तर या बिल्ल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार. खरेदी विक्री होणार, खरेदी विक्री तुम्हाला विकायचं असलं, घ्यायचं असलं, तर त्याशिवाय ते काहीच होणार. आणि लसीकरण हे एफ एम डी म्हणजे लाल खुरकत म्हणून लसीकरण करतो आम्ही. सध्या शासनाने जे धोरण चालू केले. जय शिवराय, नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मिलिंद भोऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शासनाने अधिकृत केलेले जे जनावरं आहेत आपली, गाई म्हैस झाली, कालवडी झाल्या, तर त्यांना जे आधार कार्ड म्हणून जे बिल्ले, पुन्हा जे लाळ खुरकुतीचं जे इंजेक्शन आहे, तर आपल्या समोर जे शासकीय अधिकारी आहेत श्री डॉक्टर लुधरकर आणि त्यांचे जे परिचर आहेत कंपाऊंडर संदीप रोखले, तर यांच्याकडनं आपण जनावरांना जी आता माहिती पुरवल्या, जे औषध आहे आणि जे बिल्ले वाटप आहे त्या संदर्भात त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊ. आम्ही असं जनावरांना बिल्ले मारल्यानंतर हे आधार कार्ड म्हणून देतो. बिल्ला म्हणजे आधार कार्ड जनावरांचं, आम्ही ते ऑनलाईन करतो. ऑनलाईन केल्यानंतर त्याचं कुठं चोरी गेलं, तुमचं काही झालं, नैसर्गिक आपत्ती झाली, तर या बिल्ल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार. खरेदी विक्री होणार, खरेदी विक्री तुम्हाला विकायचं असलं, घ्यायचं असलं, तर त्याशिवाय ते काहीच होणार. आणि लसीकरण हे एफ एम डी म्हणजे लाळ खुरकत म्हणून लसीकरण करतो आम्ही. तर पाळीव प्राण्यांच्या कानात बिल्ला नसल्यास यापुढे त्यांची खरेदी विक्री करता येणार नाहीये. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती, विजेच्या धक्क्याने किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने जनावरं दगावल्यास शासनाची भरपाई मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.